ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. आजपासून नव्याने सुरू होणाऱ्या शहराची खबरबात या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. अहमदनगर शहरातील प्रत्येक बातमीची अपटूडेट खबर शहराची खबरबात मध्ये पाहणार आहोत. अहमदनगर शहरामधील केडगाव उपनगरात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत 100 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. पुढील 2 दिवसांत सेंटर कार्यान्वित केलं जाणार आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना सेंटरमध्ये क्वारंटाईन केलं जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. या शाळेची पाहणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 2 दिवसात हे सेंटर सुरू होणार आहे, त्यामुळे केडगाव मधील नागरिकांना शहरात येण्याची गरज राहणार नाही. केडगाव उपनगर हे साधारणतः 50 ते 60 हजार लोकसंख्येचं उपनगर आहे. आणि आपण जर पाहिलं सध्या अहमदनगर शहरामध्ये, तर केडगावचे ऍक्टिव्ह केसेस जे आहेत कोविड पॉझिटिव्हच्या, त्याचं प्रमाणही अगदी 150-200 पर्यंत आज आपल्याकडे आहे. तर हे 150-200 नागरिकांना केडगावमध्येच कोविड केअर सेंटरची सेवा उपलब्ध करण्याबाबत जी मागणी झालेली आहे, त्या मागणीस माननीय आयुक्त यांनी मान्यता दिलेली आहे. आणि 2 दिवसातच महानगरपालिकेतर्फे आपण केडगाव परिसरासाठी साधारणतः 100 बेडचं कोविड केअर सेंटर आपण सुरू करू. आणि तिथं जे काही उपचार लागणार आहेत, वैद्यकीय उपचार, डॉक्टर, नर्सेस, फार्मसिस्ट आणि औषध साठा हा मुबलक प्रमाणात महानगरपालिकेतर्फे आपण ठेवणार आहोत. केडगावमधील रुग्णांना एक विशेष विनंती करतो, घाबरून जाण्याचं कारण नाही. 2 दिवसात साधारण या ठिकाणी 100 बेडचं कोविड सेंटर नॉन सिम्प्टोमॅटिक पेशंट आपल्याला इथं ठेवण्यासाठी आपण ही सोय केलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकरी आपल्या पशुधनासह आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत. शहरामधील नागरिकांना आणि शहराबाहेरील नागरिकांना मोर्चाला अडथळा होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून काही रस्ते सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेत. यामध्ये एसपीओ चौक, न्यायनगर मार्गे बिल्लेश्वर चौक, किल्ला चौक, जीपीओ चौक, चांदणी चौक मार्गे जीपीओ चौक, किल्ला चौक, बिल्लेश्वर चौक, न्यायनगर मार्गे एसपीओ चौकाकडे, तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रोडवर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी करण्यात येत आहे. जीपीओ चौकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी सर्व वाहने पर्यायी मार्गाने जातील. हॉटेल अशोका, तेलीकुंट, चितळे रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. मार्केट यार्ड चौक, मुंजाबा स्वीट होम समोरून वसंत टॉकीज रोडने इच्छित स्थळी जातील. तर औरंगाबाद रोड कडून येणारी जड आणि इतर सर्व प्रकारची चारचाकी वाहने 1 नंबर मार्गे जातील. पुणे रोड कडून येणारी जड आणि इतर सर्व प्रकारची वाहने 2 मार्गे जातील. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम या वर्षी एकत्रित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवांमध्ये स्थापनेनिमित्त काढण्यात येणाऱ्या आणि विसर्जन मिरवणुकीला तसेच मोहरमच्या सवाऱ्यांच्या मिरवणुकीलाही यंदा परवानगी दिली जाणार नाही. सार्वजनिक मंडळांना गणेश मूर्ती स्थापना करण्यासाठी प्रशासनाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी सवाऱ्यांची स्थापना करण्यात येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिले. शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं असताना कोरोना प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचं अनेकांकडून सर्रास उल्लंघन सुरूच आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून नगर महापालिकेने 2,37,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. महापालिकेच्या कर विभागाचे उपायुक्त संतोष लांडगे यांनी ही माहिती दिली आहे. नगर शहरात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग निहाय अधिकाऱ्याच्या समन्वय पथकाची नेमणूक केली आहे. सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या पथकाकडून नगर शहरात कारवाई सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. शहरामधील कर्मयोगी प्रतिष्ठान आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चांद सुलताना येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरसाठी 100 बेड आरक्षित करण्यात आलेत. सुरुवातीला 50 बेड सुरू करण्यात येणार आहे. आजच्या बातमीपत्रासह शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रामध्ये. पाहत रहा News24 सह्याद्री.
मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।